नमस्कार, आपण पाहत आहात पुढाकार 24 तास समाचार, जनतेची बातमी जनतेसमोर। दिनांक 28 ऑगस्ट 2020 ला पेंच धरणाचे पाणी कन्हाना नदीला सोडण्यात आल्याने जवळपासच्या पिपरी, धरमनगर, सत्रापूर, सिहोरा यासारख्या गावांना पुराचा तडाखा बसला होता। पिपरी नगर अध्यक्ष सौ करुणा अष्टणकर यांच्याकडून उपविभागीय अधिकारी तहसीलदार पारशिवनी यांना लेखित निवेदनाद्वारे देण्यात आले होते। यावरील पुढील कार्यवाहीसाठी तलाठी क्षीरसागर, मंडळ अधिकारी मेश्राम, पीडब्ल्यूडी इंजिनियर आशिष गजभिये, नगराध्यक्ष करुणा अष्टणकर यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त भागाची मौका चौकशी करण्यात आली व कन्हान पिपरी तसेच धर्मनगर क्षेत्राचा पुन्हा सर्वे करून सुटलेल्या लाभार्थींची नाव नोंदणी करण्यात आली। पूर्ण पडलेला नाव दिलाय मी, त्याचे पूर्ण जे घर बस भैया जस्ट अभी खत्म हुआ, आपली बाईट भी ले ली है। आज श्री वरदराज पिल्ले यांनी दिलेल्या अर्जानुसार आम्ही पिपरी धर्मनगर येथे जेवढे काही नावं दिले होते त्यास प्रत्येकांचा सर्वे केला। जवळपास 90% लोकांचे तर नाव आहेच ऑलरेडी त्याच्यामध्ये, परंतु जे काही सुटले होते ते प्रत्यक्षात इथले जे अष्टणकर मॅडम आहे त्यांच्यासोबत भाऊचं नाव सेना सर्व छोटू राणे यांच्यासोबत जाऊन तो सर्वे केला आणि त्यांच्याप्रमाणे प्रत्येक घरी जाऊन आणि त्यांच्या ज्या समस्या होत्या त्याही पाहिल्या, त्यांचे नाव नोंदवून घेतलेले आहे। काहींना जे पैसे मिळाले त्यांचे ऑलरेडी अकाउंट नंबर होते त्यांच्या जमा झालेलेच आहे, परंतु आता जे काही शासनाचे उरलेले आहे ते यानंतर मिळतील त्यांना। जो पूर आलेला होता त्या पुरामध्ये पटवारी आपले क्षीरसागरजी मेश्रामजी यांनी जो सर्वे केलेला होता मागे, त्या सर्वेमध्ये काही चुका झालेल्या होत्या। कुणाला पैसे आले, कुणाला नाही आले, कोणाचं पूर्ण घर पडलं, त्याचं चुकीनं सर्वे झाल्यामुळे आपण पुन्हा पत्रव्यवहार करून म्हणजे आमचे जिल्हा उपजिल्हा प्रमुख वलदराजी पिल्ले, छोटू राणे आणि मी सुद्धा आम्ही सर्वांनी पाठपुरावा करून हा पुनर्सर्वे आपण करत आहो की जे सुटलेले लाभार्थी आहे त्यांना लाभ मिळायला पाहिजे। आणि आता पटवाऱ्यांनी सांगितलं की नाही बा आपण पुन्हा हे सगळी यादी वगैरे चेक करू आणि ज्यांना नाही मिळाले त्यांना आम्ही देऊ। आणि पटवाऱ्यांना मला एकही विनंती करते मी की ज्यांचे संपूर्ण घर जडापासून पडलेले आहे त्यांना पूर्ण लाभ मिळायला पाहिजे, हीच तुम्हाला विनंती करत आहे मी। कारण की पुरामध्ये सर्वात जास्त धरमनगरचे आमचे सगळे घरं गेले आहे, कमसे कम 15 ते 16, आणि 15-16 घरांच्या बिलकुलही सर्वेमध्ये नाव नव्हतं की यांचं घर गेलं म्हणून, पण आता तुम्हाला पूर्ण घर गेलं म्हणून हे सर्वेमध्ये टाकून त्यांना 95,000 तुम्ही लाभ द्याल, हेच तुम्हाला विनंती आहे। यावेळी प्रामुख्याने मनीषा चिखले, शुभांगी घोगले, कोमल लांजेवार, लीना हरोडे, शहर प्रमुख छोटू राणे, भारत पुढाकार 24 तास समाचार, आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचे वृत्त आपण आमच्या पुढाकार 24 तास समाचारच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवू शकता। आम्ही आपली बातमी, समस्या किंवा उपक्रम नक्कीच प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। अधिकाधिक माहिती व बातम्यांसाठी आमच्या पुढाकार 24 तास समाचार चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।